देशभरात उशिरापर्यंत राहिलेल्या पावसानं मोठं नुकसान केलं, तसंच अवकाळी पावसामुळं देखील मोठं नुकसान झालंय. याचा मोठा परिणाम राज्यामध्ये झाला. सध्या पाऊस संपून थंडीचे आगमन होत आहे. देशभरातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीचे वेध लागले आहेत. मात्र बळीराजाच्या चिंतेत भर टाकणारी शक्यता हवामान विभागानं सध्या वर्तवली आहे. अरबी समुद्रात दक्षिण पश्चिमेस तयार झालेल्या प्रभावी अशा कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर पुढील 72 तासात चक्रीवादळात होण्याची शक्यता असून ते सोमालियाच्या दिशेनं सरकू शकते. या बदलामुळं पुढील 2 दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यात गडगडाटासह किरकोळ पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यातील किमान तापमानात घट होत असली तरी अजून कमाल तापमानाकडे आकडे चढेच आहेत. त्याचवेळी अरबी समुद्रात तयार झालेल्या प्रभावी अशा कमी दाबाच्या क्षेत्रामुळं राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.